एलूर येथे कोरोना योद्ध्यांचा सत्कार संपन्न। कोरोनाच्या संकट काळामध्ये स्वतःचा जीव धोक्यात घालून ज्यांनी ज्यांनी उल्लेखनीय कामगिरी व महत्त्वपूर्ण योगदान दिलं, त्या आरोग्य, पोलीस, प्रशासकीय, ग्रामपंचायत, कृषी दूध संकलन स्वयंसेवक, आपत्ती व्यवस्थापन, ऑनलाईन पास सेवा व स्वच्छता विभाग तसेच कचरा व्यवस्थापन विभाग या सर्व क्षेत्रातील कोरोना योद्ध्यांचा सांगली जिल्हा युवक काँग्रेस व जय हनुमान सहदूत उत्पादक संस्था एलूर तसेच व बाबासो तात्यासो जाधव वारणा सहकार समूह यांच्या वतीने सन्मान चिन्ह, सन्मानपत्र, फेटा व श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार व सन्मान करण्यात आला। यावेळी वारणासह साखर कारखाना संचालक माननीय गोविंदराव जाधव, सांगली जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष संदीप जाधव, डॉक्टर डी एस पाटील, तलाठी सौ तेजस्विनी पाटील, सरपंच गोपाळराव जाधव, मुख्याध्यापक एम एल जाधव, पोहेको एस आर पाटील, सर्जराव जाधव, उपसरपंच दादासो जाधव, अशोक पाटील, व्हाईस चेअरमन माननीय रघुनाथ पाटील भाऊ, जालंधर गायकवाड प्रताप जाधव, उत्तम शिंगिरे, संभाजी जाधव, संदीप धनाजी पाटील, सत्यवन गावडे, छगन जाधव, शंकर ठीक, वार्ताहर संजय एंगटे, तानाजी पाटील व सर्व संस्थांचे संचालक, मान्यवर व सत्कारमूर्ती उपस्थित होते। स्पर्धा करणाऱ्या अत्याधुनिकतेच्या युगामध्ये खऱ्या अर्थाने जागतिक पातळीवरील शास्त्र सुद्धा कोरोनाच्या बाबतीत हतबल झालं हे आपण सर्वांनी त्या ठिकाणी बघितलं। ज्यावेळेला आपल्या सर्वांच्या वरती संकट येतं त्यावेळेला आपण खऱ्या अर्थाने देवासमोर जाऊन प्रार्थना करण्याशिवाय आपल्याला दुसरा कोणता पर्याय नसतो। पण याच कोरोनाच्या संकट काळामध्ये देवाने सुद्धा दारबंद करून घेतल्याचा आपण सर्वांनी त्या ठिकाणी त्या काळामध्ये अनुभव, आणि म्हणून जगातल्या प्रत्येक माणसाच्या मनामध्ये या कोरोनाच्या बाबतीत भयभीत अशा स्वरूपाची परिस्थिती, मानसिकता या निमित्तानं खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी झाली। मला आपल्याला सांगायचं, कोणताही सरकार, कोणताही सन्मान हा यश संपादन केल्यानंतर, यश मिळवल्यानंतर करायचा असतो। पण हा जगाच्या इतिहासात पहिला असा सरकार आहे की यश मिळवायच्या अगोदर हा सत्कार आपल्याला करायला लागतो। याचा अर्थ असा आहे की हा संघर्ष किती मोठा आहे, हे संकट किती महाभयंकर आहे याची प्रचिती देणारा हा खऱ्या अर्थाने कार्यक्रम। आणि म्हणून मी आपल्या सर्वांना आवर्जून सांगेन की ज्या लोकांसाठी आपण आपला स्वतःचा जीव धोक्यात घालून जोखीम पत्करून आपण खऱ्या अर्थाने या कोरोनाच्या संकटाला लढा देत आहे, त्याच लोकांनी, त्याच ती सर्व लोक आपल्या पाठीशी प्रत्यक्षपणे, ठामपणानं, अप्रत्यक्षपणानं का होईना पण आपल्या पाठीशी उभा आहे हे सांगणारा, माणुसकीच्या नात्याला आधार देणारा, भावनिकतेचा एक अत्यंत महत्वपूर्ण कार्यक्रम आहे असं म्हटलं तर निश्चित स्वरूपानं चुकीच ठरते। खऱ्या अर्थानं बोलण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत, कारण आरोग्य विभाग या ठिकाणी आपण बघितलं लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या काळामध्ये आरोग्य विभागानं, कारण आरोग्य हा कोरोनाशी निगडीत असणारा विषय आहे आणि म्हणून आरोग्य विभागावरती लॉकडाऊनच्या काळाची जबाबदारी पडली, ती अतिशय विचित्र अशा पद्धतीची होती, अचानक पडलेली जबाबदारी होती। कारण लॉकडाऊनच्या काळामध्ये परगाव असेल, परगावातून, परजिल्ह्यातून, परराज्यातून, परदेशातून सुद्धा आपल्या मूळ गावी येण्याची संख्या त्या ठिकाणी वाढली, येणाऱ्या प्रत्येक माणसाला त्या ठिकाणी क्वारंटाईन करणं, त्यांची नोंद घेणं, दिवसाला प्रत्येक दिवसाला चार चार वेळा त्यांच्या अपडेट्स घेणं आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या संपर्कात असणाऱ्या लोकांच्या वरती बारकाईने लक्ष देऊन राहणं अशा अनेक जबाबदाऱ्या त्या ठिकाणी वाढल्या। आज कोरोनाचे रुग्ण फार मोठ्या प्रमाणावरती आजूबाजूला वाढल्याचं चित्र आपण बघतोय आणि त्यामुळे आरोग्य विभागाला आदरणीय पाटील सर असतील, आदरणीय भुई मॅडम असतील यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागातील त्यांच्या सर्व सहकार्यांनी काम जे काम केलं ते अक्षरशः अशा आरोग्य सेविका असतील, आरोग्य सेवक असतील, अशा सेविका असतील जे काम केले, जे योगदान दिलं ते निश्चित स्वरूपानं अभिमानास्पद आहे, कौतुकास्पद आहे, अभिनंदनीय आहे, याचा निश्चित स्वरूपानं आम्हाला आयोजन म्हणून अभिमान वाटतो। मी आपल्याला आवर्जून सांगेन, पोलीस विभागाची तीच परिस्थिती राहिली, लॉकडाऊन हे नवीन होतं ग्रामीण भागाला, मुक्त असतं बाबतीत प्रत्येक लोकांना खऱ्या अर्थाने अचानक लॉकडाऊन निघून गेलं हे फार निश्चित होतं, एवढं सोपं नव्हतं। पोलीस विभागाला अक्षरशः रात्रीचा दिवस केला, त्यांनी सुद्धा फार मोठं कष्ट त्या ठिकाणी घेतलं आणि म्हणून त्यांचंही योगदान हे निश्चित स्वरूपाने उल्लेखनीय अशा स्वरूपाचं आहे। त्याचबरोबर प्रशासकीय विभाग आहे, आमच्या आदरणीय तलाठी मॅडम या ठिकाणी आदरणीय तेजस्विनी पाटील मॅडम बसलेल्या आहेत, त्यांचे सरकारी सचिवजी काळे आहेत, यांनी सुद्धा लाख मोलाचं योगदान त्या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे। कंटेनमेंट झोन असेल, त्या झोनमधील लोकांना त्यांना काय हवं आहे, काय नको आहे, ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सुद्धा फार मोठ्या प्रमाणावरती योगदान यामध्ये दिलं गेलं आणि म्हणून लोकांची काळजी घेणं, लोकांना सुरक्षित ठेवणं आणि त्या लोकांसाठी स्वतःचा जीव धोक्यात घालण्याची मानसिकता, कारण आपण जर बघितलं तर हे जे सगळे कोरोना योद्धे आहेत यांच्यासुद्धा घरामध्ये दहापासून वृद्धांपर्यंत माणसं आहेत आणि म्हणून त्यांच्या
चिंता निर्माण होईल काय अशी मानसिकता सुद्धा जुगारून स्वतःचा जीव धोक्यात घालून केलेलं काम हे निश्चित स्वरूपानं अभिमानास्पद आहे हे आपल्याला आवर्जून सांगेल. सर जरी हा एका समूहाच्या वतीनं हा कार्यक्रम जरी आयोजित केला असता कारण हे संकट अजून संपलेलं नाही, ही लढाई अजून संपलेली नाही. येणाऱ्या काळात आपल्याला आपल्याच बळावरती कोरोनावरती येणाऱ्या काळात मात करायची आहे आणि म्हणून ज्यांच्या ज्या लोकांसाठी आपण कष्ट घेत आहे त्या लोकांचा राज्यामध्ये जवळजवळ हजारो परिवारांचा आशीर्वाद येणाऱ्या काळात आपल्या पाठीशी राहणार आहे. भवितव्यामध्ये ही संकट ही लढाई लढत असताना आपल्याला कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये अशी ईश्वरचरणी मी त्या ठिकाणी प्रार्थना व्यक्त करतो.